हेलो पंजाब तक बोल दो। हाँ सर नमस्कार। हाँ नमस्कार बोलो ना। म्हटलं काल दुपार पासन पाऊस उघडला होता, थोडसं ऊन पडत आहे आज पण। मी म्हटलं होतं ना 8-9 तारखेला थोडं उघड देईल म्हणलं होतं थोडं। हा तर काय झालं, काही काल उघडलं आणि आज उघडल्यामुळे काही बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन चालू केले आज सकाळपासून। हो पण त्यांना काय म्हणा, आज तरी पण काय करा, आजची आज गोळा करून ठेवा म्हणा, कारण की रात्री पाऊस येणार आहे पुन्हा। आज रात्री का? हो बर 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 ठीक आहे ठीक आहे। आणखीन एक काय करा, आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगा सगळ्यांना। हा हा आता राज्यामध्ये आज उद्यामध्ये 10-11-12 13 तारखेपर्यंत पाऊस आहे। हा हा आणि 14 लगेच कमी व्हायला, 15 आणखीन कमी आहे, म्हणजे फक्त 16-17 थोडा राहील पाऊस, पण 19 तारखेला सगळ्याला स्वेटर घालावं लागेल, थंडी येणार आहे म्हणायची। 19 थंडी चालू होऊन जाईल। हो आणि जे एखादे ज्यांचं पीक पीक फुलवर येत आहे समजा, हा तर त्यांना म्हणा 18-19 धुई येणार आहे, तुम्ही ते धुई बद्दल तुम्ही सतर्क राहा म्हणून। 18-19 हो मोठी धुई येणार आहे, चांगली असं दिसणार नाही असं। अच्छा 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 हो तर काही बरेच शेतकऱ्यांचे फोन आले होते सोयाबीन चालू करावं का, तर म्हटलं चालू कर नाही, पण पाऊस एक दिवस थोडं 2 दिवस थांबणारच होता, तर आज पुन्हा सुरुवात होणार रात्रीपासून। आज 9 तारखेच्या रात्रीपासून पाऊस चालू होऊन जाईल परत। 9-10 म्हणजे उद्या 10-11 जास्त आहे, 10-11-12 आता हे पाऊस।